आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याशी. दीपक, सचिन अहिर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतला चेहरा होता आणि हे मोठं प्रस्थ, हे मोठं व्यक्तिमत्व जर शिवसेनेत जात असेल तर याचा फायदा शिवसेनेला होईल, पण भाजप याकडे कशा दृष्टीनं बघेल आणि एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस आता नेमक्या काय हालचाली करू शकतं? सुवर्णा, 2014 आधी बघितलं तर 1999 पासून 2014 पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा या दोन्ही पक्षांची, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसची, बऱ्यापैकी ताकद ही मुंबईत होती. काही आमदार होईना किंवा काही नगरसेवक त्यांचे मुंबईमध्ये होते. मात्र 2014 लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाला पूर्ण घसरती कळायला लागली. एकही आमदार 2014 विधानसभा निवडणुकीत निवडून आला नाही. नगरसेवकांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई महापालिकेतील प्रचंड कमी झाली आणि त्यामुळेच एक निराशा जी आहे ती पक्षात आलेली आहे आणि पक्षाला उभारी देण्यासाठी कुठलाच मार्ग आता समोर दिसत नाही या राष्ट्रवादी काँग्रेसला. सचिन अहिर हा एकमेव चेहरा होता मुंबईमध्ये, त्याच्याबरोबर नवाब मलिक हा एक चेहरा आहे. मात्र या दोघांचे चेहरे समोर ठेवून सुद्धा पक्ष मुंबईत वाढत नव्हता आणि त्यामुळे अनेक जण जो आता विचार करतायत की आपण पुन्हा जर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली तर जिंकून येणार नाही आणि आपलं पुढचं राजकीय भवितव्य हे पूर्णपणे अंधकारमय असेल आणि त्याच दृष्टीने सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला असावा. कारण पुढचं राजकीय भवितव्य आणि शिवसेना आणि भाजपची राज्यांमध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये वाढणारी ताकद लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलंही भवितव्य आता नाहीये मुंबईमधल्या कार्यकर्त्यांना, ही जाणीव कदाचित सचिन अहिर यांना झाली असावी. आणि त्यामुळेच ते आता थेट शिवसेनेच्या दारात 11 जात आहेत आणि प्रवेश घेत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा सगळा मोठा फटका असेल. कारण आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत जर नव्याने उभारी घ्यायची असेल तर त्यांच्याकडे चेहरा असा शिल्लक राहिलेला नाहीये ज्या चेहरा समोर ठेवून ते मुंबईमध्ये पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. सुवर्णा, धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला.